इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणित भाग दोन मधील सराव संच 1.4 मधील सातवे उदाहरण, ज्याच्यामध्ये कृती आलेले आहेत। चला मग पाहूया उदाहरण सातवे। उदाहरणात प्रश्न दिलेला आहे की आकृतीमध्ये रेख पी क्यू समांतर रेख डी ई। जसं आपण पाहू शकता ही आकृती आहे, याच्यामध्ये रेख पी क्यू म्हणजे ही आणि रेख डी ई म्हणजे ही रेख, या दोघी रेख एकमेकींना समांतर आहे। त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर 20 एकक। हा पी क्यू एफ हा जो एवढा त्रिकोण आहे, याचं जे क्षेत्रफळ आहे ते 20 एकक आहे। आणि जर पी एफ बरोबर 2 डी पी, हा बघा, हा पी एफ हा या डी पीच्या मापापेक्षा दुप्पट आहे। तर एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई या चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला या खालील कृती पूर्ण करायच्या आहेत। चला मग सर्वप्रथम दिलेलं आहे की एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर 20 एकक। पी क्यू एफ बरोबर 20 एकक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। पी एफ बरोबर 2 डी पी, पी एफ बरोबर 2 डी पी म्हणजे डी पीच्या दुप्पट पी एफचं माप आहे, हे सुद्धा दिलेलं आहे। आता डी पी बरोबर एक्स मानू, डी पीचं माप या ठिकाणी एक्स मानलेलं आहे। मग डी पी जर एक्स असेल तर पी एफ जो की डी पीच्या दुप्पट आहे तो होईल 2x। आता डी ई म्हणजे डी ई, हा डी ई बरोबर डी पी अधिक, सॉरी या ठिकाणी डी एफ आहे, डी एफ, डी एफ बरोबर डी पी अधिक पी एफ। मग ही बेरीज आपण करू शकतो डी एफ बरोबर डी पी अधिक पी एफ। या ठिकाणी डी पी दिलेला आहे, मग रिकाम्या चौकटीत पी एफ ए। आता डी पीचं माप आपल्याला माहिती आहे, डी पीचं माप आपण एक्स मानलेलं आहे म्हणून डी पीच्या खाली डी पीचं माप येईल एक्स। आणि पी एफ जो की आपण डी पीच्या दुप्पट 2x म्हटलेला आहे, तो या ठिकाणी पी एफच्या खाली त्याचं माप येईल 2x। एक्स अधिक 2x बरोबर 3x। आता त्रिकोण एफ डी ई म्हणजे एफ डी ई हा मोठा त्रिकोण, व त्रिकोण एफ पी क्यू, एफ पी क्यू हा छोटा त्रिकोण, या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोण एफ डी ई एकरूप कोण, असा कोणता कोण आहे की तो एफ डी ईला संगत कोण आहे तो शोधायचा आणि ते इथं त्याचं नाव लिहायचं। बघा मग एफ डी ई कुठं आहे, एफ डी ई म्हणजे हा कोण, डी मध्ये आहे म्हणजे तो कोण आपल्याला घ्यावा लागेल। तर एफ डी ई एकरूप, आता एफ डी ई म्हणजे ह्या कोणाला संगत कोण, संगत कोण कोणता असतो, दोन समांतर रेषांवर छेदिक पेमिळे होणारा होणारी कोणांची जी जोडी असते त्यांना संगत कोण म्हणतो आपण। मग ही आणि ही समांतर रेषा आहे, ही छेदिका आहे, इथं हा कोण तयार झाला आणि हा कोण तयार झाला, म्हणजेच एफ डी ई आणि एफ पी क्यू हे दोघंही एकमेकांचे संगत कोण झाले। मग एफ डी ईला एकरूप कोण होईल, कोण एफ पी क्यू, हा झाला त्याचा संगत कोण। आता दुसऱ्या संगत कोणाची जोडी, कोण एफ ई डी, ई मध्ये आहे बघा, एफ ई डी म्हणजे हा कोण, याला सुद्धा संगत कोण, त्याची जोडी कोणती आहे, तर बघा याचं दोन समांतर रेषावरील हा एक कोण आणि हा एक कोण म्हणजे एफ क्यू पी। या ठिकाणी आपण लिहू एफ क्यू पी, ही झाली संगत कोणाची दुसरी जोडी। आता दोन कोण एकरूप झाले म्हणजेच को कसोटीनुसार तो ते दोघी त्रिकोण हे समरूप झाले, म्हणून कोण एफ डी ई, एफ डी ई समरूप कोण एफ पी क्यू, समरूप कोण एफ पी क्यू, हे दोघंही समरूप त्रिकोण तयार झाले या ठिकाणी को कसोटीनुसार। आता को कसोटीच्या गुणधर्मानुसार दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढे असते। या गुणधर्मानुसार या ठिकाणी आपण आपल्याला दिसत आहे की गुणोत्तर दिलेलं आहे। मग एफ डी ईची एक बाजू आपण इथं लिहू, एफ पी क्यूची एक बाजू आपण इथं लिहू। आता त्यांनी पुढे 3x² / 2x² दिलेला आहे, मग 3x² 3x कोणाचं माप आहे,
तर 3x हे माप आहे डी एफ च, म्हणून आपण इथे लिहू डी एफ, एफ डी ई ची एक बाजू। मग ही डी एफ म्हणजेच इकडे काय येईल, मग पी एफ, 2x पी एफ, 2x कोणाचं माप आहे पी एफ च, 3x कोणाचं माप आहे डी एफ च, असं आपण बघत चालायचं आणि ते लिहित चालायचं। या गुणधर्मानुसार मग डी एफचं माप 3, गुणधर्मानुसार त्या बाजूंचा वर्ग असतो, या ठिकाणी डी एफ वर्ग, 3x वर्ग, पी एफ वर्ग म्हणजे 2x वर्ग। आता या ठिकाणी हा एक्स कट झाला आणि 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4 हे दिलेलं आहे त्यांनी। आता एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई छेद एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू बरोबर 9/4 हे उत्तर आपल्याला मिळालं। मग या ठिकाणी एफ डी ई आपल्या जागेवर राहिला, बरोबर 9/4 सुद्धा आपल्या जागेवर राहिला, आणि एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यूचं आपण केलं पक्षांतर या बाजूकडे 9/4 कडे। पक्षांतर करताना काय होतं, विरुद्ध क्रिया होते, एफ पी क्यू या ठिकाणी भागतो आहे 9/4 कडे जाताना तो 9/4 ला गुणेल। मग एफ डी ई बरोबर 9/4 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू ही रचना तयार होईल। मग एफ पी क्यू, आता एफ पी क्यू बरोबर किती माप आलेलं आहे, तर एफ पी क्यूचं माप आपण जर शोधलं, एफ पी क्यू आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा, पी क्यू एफ, एफ पी क्यू 20 एकक 20, 9/4 गुणिले एफ पी क्यू, 9/4 आपल्या जागेवर आणि एफ पी क्यूचं माप आपण 20 लिहिलं, या ठिकाणी भाग जाईल 4 1 4 4 5 20, 9 गुणिले 5 किती झाले 9 5 45। आणि आता बघा मग एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई, हा मोठ लहान डी पी क्यू ई हा जो चौकोन आहे, हा चौकोन म्हणजे काय आहे, तर एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई वजा एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू, या एफ कुठे गेला, एफ डी ई या मोठ्या त्रिकोणामधून जर आपण हा छोटा त्रिकोण वजा केला, हा काढून टाकला, तर या ठिकाणी हा चौकोन उरतो, म्हणून या ठिकाणी एफ डी ईमधून एफ पी क्यू वजा केलेला आहे। मग एफ डी ईचं माप आपण किती काढलं, एफ डी ईचं माप आपण काढलं 45 वजा एफ पी क्यूचं माप आपल्याला माहिती आहे, एफ पी क्यूचं माप आपण या ठिकाणी दिलेलं आहे 20, मग 45 मधून 20 गेले, उत्तर आहे 25 एकक। या पद्धतीने हे उत्तर आपण काढू शकतो।